लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागते। अबाल वृद्धांमध्ये गणरायाचा हा उत्सव सोहळा विशेष लोकप्रिय आहे। दरम्यान गणरायाच्या पुढे केली जाणारी आरास देखावा हा एक कौतुकाचा त्याचबरोबर कल्पकतेचा विषय असतो। अनेक नागरिक आपल्या घरात दरवर्षी गणरायाच्या पुढे वेगवेगळे आरास देखावे सादर करत असतात। या आराशीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला जातो। नाशिकमधील इंदिरानगर येथील विस्ता 2 या सोसायटीच्या मंडळानं वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देणारा गणेश उत्सवाचा देखावा साकारलेला आहे। दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे, रस्ता सुरक्षा एक मोठं आव्हान बनत चाललेलं आहे। अपघात आणि वाहतूक कोंडी हे मुख्यतः शिस्तीचा अभाव आणि वाहतूक नियमांबद्दलचे अज्ञानामुळे निर्माण होतात, याविषयी जागृती करणारा हा देखावा साकारण्यात आलेला आहे। कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सरचा आवाज, वेगानं वाहन चालवणे आदी वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात होतात। लहान मुलांना बालवयातच वाहतुकीचे नियम सांगितल्यास ते आदर्श नागरिक होऊ शकतात। भावी पिढीमध्ये वाहतुकीच्या नियमांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यासाठी, बालकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा चिन्हांची माहिती मिळवण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा या हेतूनं हा देखावा साकारण्यात आलेला आहे। राहुल शिंपी, प्रिया शिंपी, संध्या शिंपी, सत्यजित शिंपी आदींनी हा देखावा सादर केलेला आहे। दरम्यान या सर्व संदर्भात अधिकची माहिती देण्यात आलेली आहे। नमस्कार, माझं नाव सौप्रिया राहुल शिंपी। सालावादाप्रमाणे आम्ही यंदाच्याही वर्षी वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा या विषयावर आधारित देखावा सादर केलेला आहे। या देखाव्याच्या अंतर्गत आम्ही स्पीडोमीटरची प्रतिकृती सादर केलेली आहे, तसेच मद्याची बाटली तिची पण प्रतिकृती बनवलेली आहे। त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवणे असा संदेश त्या प्रतिकृतीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तसेच नाशिक पोलीस यांची प्रतिकृतीसुद्धा येथे साकारण्यात आलेली आहे। नाशिक पोलीस हे वेळोवेळी आपल्याला ट्रॅफिक सिग्नल्स वगैरे यांच्याबद्दल माहिती देत असतात। तसेच अपघात झाल्यानंतर काही लोकांचे हात तुटतात, तसेच काही लोकांचे पाय तुटतात, त्याच्याही प्रतिकृती आम्ही शाडू मातीपासून बनवून येथे सादर केलेल्या आहेत। तसेच वेगवेगळ्या विषयांचे सूचना फलक आम्ही येथे लावलेले आहेत, त्याच्या प्रत्येकाचा एक विशिष्ट असा अर्थ असतो। गणपती बाप्पासुद्धा आम्ही शाडू मातीपासून हेल्मेट घालून चालवताना येथे सादर केलेला आहे, म्हणजे गणपती बाप्पासुद्धा वाहतुकीच्या नियमांचे पालन करत आहेत, तर आपणसुद्धा वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आव्हान आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून जनतेला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। देखावा सादर करण्यासाठी मला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागला। हा देखावा बनवण्यासाठी मला माझे मिस्टर राहुल शिंपी, तसेच माझा मुलगा सत्यजित शिंपी आणि माझ्या सासूबाई संध्या शिंपी यांची वेळोवेळी मदत झाली व मार्गदर्शन देखील लाभले। हा देखावा कागदी पुठ्ठे, आईस्क्रीमच्या काड्या, ओढण्या आदी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करूनच तयार करण्यात आलेला आहे। मद्यपान करून वाहन चालू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी मद्य बाटलीची प्रतिकृती दाखवून त्यातून मद्यरूपी पाणी पडताना दाखवण्यात आलेला आहे। तसेच वेगावर नियंत्रण ठेवावे यासाठी मीटरची प्रतिकृती देखील बनवण्यात आलेली आहे। बाळगोपाळांना वाहन चालवण्याचा अनुभव मिळावा यासाठी बसची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे, ज्यात बसून सेल्फी काढू शकतात। दरवर्षी साकारलेल्या देखाव्यास नाशिक जिल्हा स्तरावर या कुटुंबियांना अनेक बक्षिसं देखील पटकावलेली आहे। या आगळ्या वेगळ्या देखाव्याचं सर्वत्र विशेष कौतुक केलं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।